नमस्कार, मी सुमित कुमार। मित्रांनो, 11 मे 1502 रोजी ख्रिस्तोफर कोलंबस हा वेस्ट इंडीज बेटांकडे आपल्या चौथ्या आणि अखेरच्या सफरीवर निघाला। 11 मे 1857 रोजी 1857 उठावादरम्यान भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली। 11 मे 1888 रोजी मुंबईमधील मांडवी येथील कोळीवाड्यात ज्योतिराव फुलेंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमात उपस्थित हजारो लोकांनी ज्योतिराव फुलेंना महात्मा ही पदवी प्रदान केली। 11 मे 1949 रोजी सियाम या देशाने अधिकृतरित्या आपले नाव बदलून थायलंड असे केले। 11 मे 1998 रोजी भारताने पोखरण या राजस्थानमधील वाळवंटाच्या परिसरात हायड्रोजन बॉम्ब निर्मितीसाठी 3 यशस्वी अशा आण्विक चाचण्या केल्या। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।